अहमदनगरच्या कुसड गावात होत असलेल्या SRPF सेंटरच्या लोकार्पणाला शासनाचा विरोध असल्याचा आरोप हा रोहित पवारांनी. माजी गृहमंत्री अनिल देशमुख, अनिल परब आणि रोहित पवार यांच्या उपस्थितीत लोकार्पण होणार होतं. सेंटरवर कार्यक्रमासाठी मज्जाव केल्याची रोहित पवारांनी पोस्ट केली. केंद्राची पाहणी करण्यापासून रोखण्यासाठी पोलिसांचा बंदोबस्त लावण्यात आल्याचं रोहित पवारांनी या पोस्टमध्ये म्हटलं. दरम्यान त्यांनी नेमकी काय पोस्ट केले आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूया. कर्जत जामखेडचं SRPF केंद्र दुसऱ्या जिल्ह्यात गेलं असताना त्याविरोधात एक विर शब्द काढण्याचीही इथल्या तत्कालीन लोकप्रतिनिधीची मंत्री असूनही हिंमत झाली नाही. पण महाविकास आघाडी सरकारमधील गृहमंत्री अनिल देशमुख साहेबांनी हे SRPF केंद्र पुन्हा कुसडगाव तालुका जामखेड इथं मंजूर केल्यानं ते आज सुरू झालं. केंद्राची पाहणी करण्यापासून रोखण्यासाठी SRPF केंद्राच्या वाटेत चक्क काटे, बॅरिकेड्स आणि 200 पोलिसांचा बंदोबस्त लावण्याचं काम एका अहंकारी स्थानिक नेत्याच्या इशाऱ्यावर सरकार करत आहे.